जयसिंगपूर इथल्या प्लॉटचा मूल्यांकन दाखला देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेताना शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयातील क्लार्क दिलीप लाड आणि उमेदवार राजेंद्र कुंभार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं याबाबत शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयसिंगपूर इथल्या बिगर शेती प्लॉटचा मूल्यांकन दाखला मिळावा यासाठी तक्रारदारांना शिरोळ दुय्यम निबंध कार्यालयात अर्ज केला होता त्यावेळी क्लार्क दिलीप लाड यानं त्या प्लॉटची खरेदी बेकायदेशीर आहे दाखला देता येत नाही असं सांगितलं तसंच दाखला हवा असेल तर एक हजार रुपये द्यावे लागतील असं सांगितलं याबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आज दुपारी सापळा रचण्यात आला यावेळी उमेदवार राजेंद्र कुंभार याला लाड यांच्या वतीनं दीड हजार रुपयांची लाच घेताना लाच पतकान प्रतिबंधक पदकानं पकडला। पकडला त्यानंतर दिलीप लाड आणि राजेंद्र कुंभार यांना अटक करून त्यांच्यावर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय